salami, salud. बाटली ठुली का खुर्ची बाटली दवाखान्यात जा मम्मीला झाली सर्दी. बाटली पण ठेवा हातात, चल हातात राहू दे बाटली. बाटली आणत राहू दे बाटली. तुम्ही पुढं बसा घेऊ, पुढं बसा घेऊ. बस बाय बाय बाय. इथं मी गाडीत बसल्यानंतर ना माझे अश्रू थांबतच नव्हते, मला नुसतं रडू यायचं. काय वाटायचं माहीत नाही, म्हणजे असं फीलिंग ती वेगळीच असते. सांगून पण नाही शकत आणि बोलू पण नाही शकत. एका स्त्रीलाच ती समजणार, एका माहेरवाशिणीला सासरी जाताना समजणार, तशी मला फीलिंग येत होती. आणि माझ्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते, तरी पण मी प्रयत्न करत होते थांबवण्याचा. तर इथं आम्ही आलेलो आहे उन्हाच्या तडाख्यात 12 वाजता बारामती बस स्टँडवर. तर माझ्या ह्या बॅगा दिसतात तुम्हाला, कधीच नाही बॅगा एवढ्या घेतल्या मी, आज एवढ्या बॅगा घेतलेल्या आहेत. आणि भरपूर ऊन झालेलं आहे, गाडीचा काही तपास नव्हता अजून, अजून वेळ लागणार होता गाडीला यायला. आणि भरपूर अशी गर्दी पण होती. आणि पुढचा कसा प्रवास होतो ते तुम्हाला मी दाखवते कसा होतं आहे ते. तर त्याच्यानंतर अर्ध्या तासाने आम्हाला बस मिळाली. बस मिळता मिळता नाकीनं आलं, कारण भरपूर गर्दी होती. जागा धरायला पण म्हणजे चढायलाच जागा नव्हती, अशा भरपूर अशा गर्दीमध्ये आम्ही घुसलो. आणि एक शीट कशीबशी आम्हाला भेटलेली आहे इथं. आणि गाडी आता निघालेली आहे. 1:15 वाजले, 1:15 ते 1 वाजला होता. आणि आता आम्ही दिसतो आहे एका शीटावर आम्ही इथं बसलेलो आहे. आणि गर्दी भरपूर होती, शीटं जागा नव्हती, तरी पण बसलो होतो. आता काय करणार ना, मुलांना कुठं सोडणार ना, आपण कुठं बसणार, कारण जागाच नव्हती. त्याच्यामुळे एका शीटावर आम्ही इथं बसलो होतो. खूप अडचण होत होती, तरी पण काय हर इलाज नव्हता. ही अशी हालत ही पहिल्यांदाच झाली असेल, एवढी गर्दी मी पहिल्यांदाच बघितली असेल. आणि या गर्दीतमध्ये समीक्षा एवढी जोरात ओरडली, गाडीमध्ये चढताना एवढी जोरात ओरडली की काय झालं हे आम्हाला काही कळानाच, का ओरडली का ओरडली. तर तिचे केस जे होते, तिने वेणी घातली होती, तुम्ही बघितले, तिचे केस जे होते ते एका माणसाच्या बॅग होती सॅक, तर त्या सॅकच्या चेनला अडकलेली. आणि तो माणूस पुढे पुढे जात होता आणि समीक्षा माझी मागे मागे ओरडत होती. अरे म्हटलं काय झालं काय झालं, मग बघितलं तर तेव्हा तिचे केस एकदम असे पूर्ण निघालेले आणि तिला खूप त्रास झाला होता. तर गर्दीचं हे असं असतं. तर कसं बसा, आम्हाला जागा भेटली ना, आम्ही स्वारगेटपर्यंत पोहोचलो. आता स्वारगेटमध्ये आम्ही थोडंसं खात होतो, कारण घरून नाश्ता करून निघालो पोटभर. तरी पण 9 वाजता नाश्ता केलेला, आता स्वारगेटला येईपर्यंत वाजलेले 3 आम्हाला. तर म्हटलं की थोडंसं खाऊन घ्यावा म्हणून आम्ही फ्रूट जे होतं ते घेतलं होतं खाण्यासाठी थोडंफार. छान लागतं. तो
तर आताशी आम्हाला आम्ही पुणे स्वारगेटला पोचलो 3 वाजता आणि आम्हाला बस भेटली 6:30 वाजता. तर काय झालं एवढ्या वेळेत मी तुम्हाला सांगते. तर एवढे हाल कधीच नव्हते झाले. रविवारचा दिवस होता, सुट्टीचा होता आणि त्यामध्ये एवढी गर्दी पुण्याला पण एवढी गर्दी होती. स्वारगेटला, बारामतीला तर होतीच होती पण स्वारगेटला पण, म्हणजे ज्या गाड्या यायच्या त्या भरूनच येत होत्या पुण्याला मुंबईला जाणाऱ्या. एरवी मुंबईला जाणाऱ्या भरपूर अशा गाड्या असतात आणि ते पण खाली असतात. पण आज एवढा माणसं होती, गर्दी होती, कारण सुट्ट्या पण संपत आल्या होत्या, त्याच्यामुळे लय गर्दी होती. आम्हाला गाडीच नव्हती बसायला. सगळे जे होते ते ऑनलाईन बुकिंग करत होते आणि ऑनलाईन बुकिंग करता करता एवढी लाईन होती ऑनलाईन बुकिंगची, ती पण खूप सारी होती. मग स्वारगेटला गेल्यानंतर आम्ही थोडंसं जेवलो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला प्रायव्हेट इकडून इकडं जाऊन तिकडून तिकडं जाऊन गाडी येऊन जाऊन चढायला जागाच नव्हती अजिबात. आणि मुलांना घेऊन कसं चढणार बॅगा त्यात 4. तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही प्रायव्हेट बसने निघालो. तर आम्हाला वाटलं पण नव्हतं, आम्हाला वाटलं सुट्ट्या अजून भरपूर आहेत, 15 दिवस तरी सुट्ट्या आहेत, आता गाडीला गर्दी नसतील. तर ते आमच्या उलटच झालं, एवढी गर्दी आम्हाला भेटली गाडीत. बापरे, मी कधीच विसरू नाही शकणार हा प्रवास माझा, एवढे हाल झाले. आणि त्यानंतर आम्ही कसं बसं गाडीत पण ते प्रायव्हेट गाड्यावाले काय करतात लक्झरीवाले, पूर्ण गाडी भरोसाने सोडत नाहीत. तर त्यांची गाडी भरेपर्यंत आम्हाला तिथं 6:30 वाजले होते. तर ती गाडी भरेपर्यंत आम्हाला भरपूर उशीर झाला होता आणि आम्ही निघालो. आता अंधार पडलेला आहे तुम्हाला दिसतं आहे आणि थोडं जवळ पण यायला लागलेलं. आता तळेगाव सरलेलं आहे आणि थोडासा आमचा जो प्रवास आहे ते थोडासा अर्ध्या टप्प्यावर आला होता, अर्ध्याच्या निम्म्या टप्प्यावर झाला होता. तर आता तुम्हाला दिसतंय अंधार होता, मुलांना पण आता भूक लागली होती कारण 3 वाजता खाल्लं होतं मुलांनी पण, आणि आता वाजलेले 9, गाडीमध्येच 9 वाजलेले. कसं वाटते प्रवास एकदम असा बेकार गेला, बेकार आजचा प्रवास एकदम झाला, मात्र सांगणार नाही ह्या ना बा, एकदम डेंजर प्रवास गेला आजचा, एकदम डेंजर. काय सांगायचं आता तुम्हाला, प्रवास कसा केला, डेंजर ना, डेंजर आहे, लय डेंजर आहे. लक्षात येतं अजून किती वेळ लागतो काय माहिती, अजून 10 मिनटं चहा पाण्यासाठी गाडी थांबलेली आहे, जेवायलासाठी थांबली काय माहिती. अजून पनवेल 30 किलोमीटर, पनवेलच फक्त काम होतं तर नाही, पनवेलच 30 किलोमीटर. आता किती वाजता निघते काय माहीत, अजून तर गाडी काहीच नाही. चला कधी निघते काय माहीत. तर शेवटी उशिरापर्यंत आम्ही 9:30 वाजले असतील, 9:30 वाजता आम्ही पोचलो आहे कामोठ्याला. तर कळंबोली ब्रिजच्या पाठीमागे आम्हाला सोडलं त्यांनी आणि तिथून आम्ही रिक्षा पकडली आणि रिक्षातूनच आम्ही जात आहे घरी. घरी जाईपर्यंत 10:45 झाले आम्हाला. तर असा हा प्रवास होता, खूप किचकट प्रवास गेला, खूप म्हणजे खूप हलाकीचा प्रवास गेला, असा प्रवास मी कधीच बघितला नव्हता. तर शेवटी आम्ही पोचलो आले. तर चला